आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या घर शोधत आहेत. त्यांनी आपल्या हक्काच्या घरासाठी आतापर्यंत 10 स्मरणपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवली आहेत. तरीही मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाकडनं मान्यता मिळाली नसल्यानं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची अवस्था कुणी घर देता का घर अशी काहीशी झाली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी असताना असलेला देवगिरी बंगला खास बाब म्हणून दिला गेला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजित पवार यांचे स्नेहसंबंध असल्यामुळे हा बंगला त्यांना मंजूर केला गेला अशीही चर्चा होती. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना मात्र शासकीय निवासस्थानासाठी धडपड करावी लागते, पत्रव्यवहार करावा लागतोय. अंबादास दानवे यांनी प्रतापगड अ5 हा बंगला आपल्याला शासकीय निवासस्थान म्हणून मंजूर व्हावा अशी मागणी केलेली, मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडनं 2 महिने लोटल्यात तरी अद्याप मंजुरी मिळालेली नाही, पत्राला उत्तरही आलेलं नाहीये, त्यामुळे अंबादास दानवे नाराजी व्यक्त करत आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.